समस्या अत्यंत भयानक आहेत आणि वाहतुकीच्या समस्या सुटल्या पाहिजेत आणि चौकातील जी काही वाहतूक कोंडी होते ती सोडवण्यासाठी उड्डाणपुलाचा जन्म झाला मात्र सगळे नगरसेवक आणि प्रशासन यांनी आर्थिक हितसंबंध जपण्याच्या नादात कुठलेही प्लॅन पास करून त्यांनी उड्डाणपूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात बांधला त्याची अजून हळद सुद्धा निघालेली नाही तर तो उद्यान पूल आजपासून पाडायला निघाले म्हणजे पुणेकरांचे कोठ्यावधी टॅक्स रूपातून जमा झालेले पैसे आज अक्षरशः पाण्यात जाणार याला जबाबदार कोण तत्कालीन अशिक्षित लोक त्या ठिकाणी बसले होते का अधिकाऱ्यांनी कुठलाही प्लॅन व्यवस्थित तयार केला नव्हता का आणि मग जर केला नव्हता तर फक्त वरिष्ठ नेत्यांचे हित जपण्यासाठी ह्या सगळ्यांची एक गँग मिळून ह्यांनी त्या ठिकाणी त्या उड्डाण पुलांच्या पैशातून काही लूट केली का हा सुद्धा समस्या आज आणि शंका निर्माण झालेल्या आहेत जर प्लॅन पास करणारे जर डोळे झाकून प्लॅस प्लॅन पास करून त्या ठिकाणी मंजुरी देत असतील तर तत्कालीन अधिकाऱ्यांवर खरं तर खटले दाखल केले पाहिजेत आणि त्यांच्याकडून पैसा वसूल करून, करून त्यांना तुरुंगाची हवा दिली पाहिजे कारण सगळे भ्रष्टाचारांनी बरबटलेल्या नगरसेवकांनी एक अशिक्षित पणाचं पांघरून घालून सगळ्यांना फक्त कसे पैसे मिळतील ह्या सगळ्या त्यांनी नियोजित कार्यक्रम या ठिकाणी आखलेला दिसतो आणि हे जर सर्वसामान्य पुणे पुणेकरांच्या खिशावर कात्री लावत असेल खिशांवर दरोडा टाकणार असतील तर आम्ही टॅक्स भरतो आम्ही या विरोधात बोललं पाहिजे म्हणून आजपासून विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडणाऱ्या सगळ्या प्रशासनाचा सत्ताधारी कारभाऱ्यांचा एक पुणेकर नागरिक म्हणून मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर हे आज उड्डाणपूल पाडणार असतील तर उद्या जे जे मोठे रस्ते होते फुटपाथ मोठे करून रस्ते छोटे केले सहा महिन्यात दोनदा दोनदा कामं करतात कोट्यवधी रुपये फक्त आपल्या मर्जीतल्याच लोकांना कामं देतात आणि जर कदाचित त्यांनी काम महाग पुढं केलं तर हेच त्याच्याकडून टक्केवारी घेऊन जी लोक दलाली खातात त्यांच्यावर सुद्धा निर्बंध आणले पाहिजेत आज बऱ्याच चौकांमध्ये डिजिटल नावं असलेले माननीय नगरसेवक आजी माजी सभागृह नेत्यांनी बोर्ड लावले अक्षरशः स्टेट लाईटवर आकडे टाकून ह्यांनी लाईट घेतली म्हणजे लाईट महानगरपालिकेची आणि नावं यांचे बोर्ड असलेले पुणे महानगरपालिकेतले सुद्धा प्रशासन व्यवस्था किंवा विद्युत विभाग असेल डोळे उघडे ठेवून यांच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नाही का तर हे माननीय असतात म्हणून आणि जर एवढी जनतेची लूट होणार असेल एवढा जर पुणेकरांच्या खिशावर जर दरोडा टाकला जात असेल तर याच्या विरोधात आम्ही बोललं पाहिजे उड्डाणपूल पाडणाऱ्या सगळ्या घटनेचा कारभाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा मी एक नागरिक म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तेवढं निषेध करतो आणि हा निव्वळ दरोडा आहे उद्या तुम्ही जर म रस्ते मोठे करण्याची मग काही योजना आखली मा तर परत आमचे जर मग लाखो कोट्यवधी रुपये जर तुम्ही मा असेच मातीत घालणार असाल तर तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे आहेत का नाही याचं सुद्धा आत्मपरीक्षण मतदार म्हणून आम्हाला केलं पाहिजे या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध